पण संपर्क माझा मोठा आहे, मला पाप आणि पुण्य याचा हिसाब किताब माहिती आहे, त्यामुळे मी मिळालेली संधी ही लोकांच्या सेवेसाठी वापरतो. नाचता येईना अंगण वाकडं, आपला संपर्क नाही. गेले 35 वर्ष एका घराकडे या ठिकाणी खासदारकीचं तिकीट आहे. 4 वर्ष 10 महिने आपण एका गेस्ट हाऊसवर कारखान्याच्या बसायचं आणि 2 महिन्यानंतर कोणावर तर टीका करायची. म्हणून मी एकदा सांगितलं की मैदानात आल्यानंतर आपण ती उत्तरं देऊ, तुम्ही मैदानातनं पळ काढू नका. त्या खोलामध्ये मी आज जात नाही. निवडणूक कशी झाली, कशी जिंकली गेली, पण मी पराभूत झालो त्या 42 ते 43 मताचाच फरक होता. राजकारणामध्ये समोरची बाजू काय करती हे आपल्या हातात नसतं, पण आपण चांगलं काम करावं, लोकांच्याशी आपला संपर्क असावा. आरारबांसारखं एक मातब्बर नेतृत्व या ठिकाणी कार्यरत होतं. प्रचंड संघर्ष झाला, राजकीय संघर्ष. अतिशय त्यागी मनोवृत्तीनं देशसेवा करणारे, देशासाठी जीवन जगणारे ध्येयवेडे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे निश्चितपणानं सारा देश आणि आता जग पाहायला लागलेलं आहे, इतकं निस्पृहपणानं काम त्यांचं आहे. राहिला प्रश्न अनिल भाऊंचा, अनिल भाऊ सुद्धा आमचे राजकीय मतभेद होते पण मनभेद नव्हते. कारण मोदी साहेबांचा करिश्मा, मोदी साहेबांच्या मुळं आम्हा सगळ्या उमेदवारांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. पूर्वीच्या सरकारमध्ये काम करत असताना ह्या योजना अपूर्ण राहिल्या होत्या. त्याचा एक अनुशेष नावाचा भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे की रुपयातले 16 पैसे फक्त आपणाला मिळतात 1 रुपये तरतूद केल्यानंतर. पण निश्चितपणानं आपणाला सांगतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा या सरकारनी म्हणून मंत्रिमंडळानं हा जो निर्णय घेतला आहे तो टिकणारं आरक्षण दिलेला आहे. जाती जातीमध्ये द्वेष करून कुठल्याही राज्यांचं भलं होणार नाही. राजकारण किती अंतिम सत्य आहे ते एक साध्य म्हणून नव्हे, साधन म्हणून वापरायचं आहे. या भूमिका मला सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्यामुळे कळलेल्या आहेत आणि त्याचा फार मोठा अंमल माझ्या मनावर आहे, माझ्या बुद्धीवर आहे.